या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतोय, विकेट किपर मात्र बॉलवर तुटून पडतोय, थ्रोही केलाय परंतु लेग टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अभिषेक. आणि इथे मात्र मला वाटतं आज मंदार गुरव आपल्या रंगात येताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीनंतर आलेला हा पहिला षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून गोलंदाज अक्षयच्या हातामध्ये सोपवल्या गेलेल्या या दुसऱ्या षटकामधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. आणि षटकारासोबत मात्र धावफलकाला चालना मिळतीये. धावफलक दुहेरी हे नाव तुम्हाला अगोदरच सांगायचंय. आकुटप्प्याचा बॉल आणि त्यावरही आक्रमण, मंदार गुरव काळा चौकीचा बंड्या, ब्रँडेड षटकार गोलंदाजाला. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल आणि तोही जाईल सी मा रे शा पार, षटकार. बॅक टू बॅक तीन षटकारांची तिकडी इकडे मात्र पूर्ण केली आहे मंदार गुरवने. काळा चौकीचा बंड्या ब्रँड आहे, ब्रँड. आणि या ब्रँडने मात्र आज संपूर्ण या वेळेला व्हाइट बॉल नव्हे तर या वेळेला मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय, जेणेकरून मात्र या वेळेला 21 अक्षय पुढील चेंडूसाठी. या वेळेला मात्र पिचिंग चांगली होती ऑपस्टमच्या थोडीशी बाहेरची लाईन, परंतु पंचांनी बघा त्या ठिकाणी आता मात्र ओव्हर स्टेपिंग साठीचा नो बॉल घोषित केलाय. आणि स्क्वेअर कटच्या फटक्यानेशी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीकडे जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. चार धावांसाठी खणखणीत चौकार. पंचांनी नो बॉल मात्र माघारी घेतलेली आहे, परंतु चौकार तर नक्कीच मिळणार आहे. एक स्लाइसिंग कट पाहायला मिळाला